पंडितांचा मुद्दा आपण उपस्थित केला होता, काश्मीरी पंडितांचा मुद्दा आपण उपस्थित केला होता। नाही आता आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे की सध्या तुम्हाला माहिती आहे अपात्रतेच्या बाबतीत सुनावणी सुरू आहे, त्याच्यामध्ये शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या त्याच्यात आमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे, 3 आहे, 8 आहे, 13, 18 वगैरे सगळं आहे। पण आज जे बाळासाहेबांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात अनिल परब आहेत का, अनिल इकडे या जरा मुद्दामून तुम्ही सांगा हे खोटे गद्दार लोक हे बाळासाहेबांवरच्या निष्ठा त्यांच्या कशा उघड झाल्या ते अनिल तुम्ही जरा परत सांगा। एक मिनिट हे उद्या ना, आज सकाळी जी सुनावणी झाली यामध्ये जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये शालेय मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते, खरंच संतापजनक। त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे, आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्व पाळलेली नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते, बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत असे वेगवेगळे आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत, आणि म्हणून आपल्या माध्यमातून बाकी सगळ्यांना कळावं कारण ही साक्ष काय बाहेर सगळीकडे पूर्ण जात नाही, पण आपल्या माध्यमातून कळावं की ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंध आला नाही कारण ते शिवसेनेत आले 2014, बाळासाहेबांचं निधन झालं 2012 आणि ते आज बाळासाहेबांच्या बद्दल जाताना आम्हाला शिकवून गेले, परंतु आज त्यांचं खरं स्वरूप या साक्षी पुराव्याच्या निमित्ताने उघडकीला आले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले हे सगळे आपण देखील जे पत्रकार आतमध्ये बसतात त्यांनी ऐकलेले असतील आणि त्याचा अर्थ आपण देखील लावलेला असेल, आणि अशा लोकांना बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे सगळं बनावट आहे, सगळं बेगमी आहे, बाळासाहेबांबद्दल यांना कुठलंही प्रेम नाही, स्वतःच्या स्वार्थाकरता ते गेले होते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मान्य केलेलं आहे। आरोप केले की 1999 पासून 2022 पर्यंत एकही पक्षांतर्गत संघटनात्मक या सगळ्या गोष्टी आम्ही सादर केलेल्या आहेत, मुळामध्ये ते शालेय शिक्षण मंत्री जरी असले तरी मला असं वाटतं की साक्ष देताना त्यांचं पुरेसं शिक्षण झालेलं नव्हतं आणि मूलभूत शिक्षणच झालेलं नव्हतं, कारण 2012 साली जसं बाळासाहेब आपल्यातनं गेले हे अनिल परबांनी सांगितलं सगळ्यांना माहिती आहे, तत्पूर्वी हे शिवसेनेच्या विरोधात लढले होते, तेव्हा आज अचानक त्यांना कोणता साक्षात्कार झाला, जसं भुजबळाला असं काय अशी कोणती जडीबुटी मिळाली, कोणता असा चमत्कारी साधू बाबा भेटला की ते एकदम ईडी मागेच गेले आणि गेल्या वेळेला ईडीने सांगितलं आम्ही कशासाठी केस केली होती हेच माहिती नाही, तर ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी माझी प्रार्थना आहे, आणि हेच मी म्हणतोय की वाटेल तेव्हा बदनाम करायचं, त्यांच्या अखेरीत आल्यानंतर त्याच्यावरच्या केसेस विड्रॉ करायच्या, एवढं उघड उघड हे थोतांड म्हणजे हिंदुत्व नाही, यांचं हे थोतांड मी हिंदुत्व मानायला तयार नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।